मोबाईल चोरल्याच्या संशयावरून दोघांनी महिलेला काठीने मारहाण केली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे फरासकाना पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेतलंय. वर्षा थोरात वय 35 राहणार फिरस्ता असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे अब्दुल सय्यद आणि गौरव चोगुले अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार श्रीनाथ टॉकीजवळ सोमवारी सकाळी 8:30 वाजता घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षा थोरात ही फिरून काम करायची. तिला दारूचे व्यसन आहे. अब्दुल सय्यद याची हातगाडी असून 10 ते 15 दिवसापूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल वर्षा हिने चोरल्याचा त्याला संशय होता. त्यावरून त्याने व गौरव यांनी वर्षाकडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात मोठी वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यामध्ये काठीने मारहाण केली. वरवी घाव बसल्याने वर्षा जागेवरच निश्चित पडली. हे पाहून लोकांनी तिला रुग्णालयात नेले, परंतु तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. ही माहिती समजताच फरासखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे.